तारीख 30 जून 2022, मुंबईसह राज्यातल्या ठिकठिकाणी मी पुन्हा आलो याचे होर्डिंग्स लागले होते. गुवाहाटीवरून सेनेच्या आमदारांची तुकडी गोव्यात विराजमान झाली होती. तर राज्यपालांच्या समोर संख्याबळाचा दावा करण्यासाठी एकनाथ शिंदे जातीने हजर होते. एकनाथ शिंदेसोबत देवेंद्र फडणवीस देखील होते. राजभवनावरती संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. आता काहीच क्षणात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता होती. पण फडणवीसांनी पत्रकार परिषदेतनं राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली. भाजपच्या या भूमिकेवरनं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. 105 आमदार असणारी भाजप इतका मोठा त्याग करायला कशी तयार झाली याचं कोडं सुटत नव्हतं. पण याच वेळी एका मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात शिंदेंना पुढे जाऊन त्याग करावा लागणार आहे हे स्पष्ट होत होतं. आणि आता तीच वेळ शिंदेंवर आलेली दिसतीये. लोकसभा निवडणुकीत शिंदेंना त्याग करावा लागतोय. आपलं होमग्राऊंड शिंदेंना सोडावं लागतंय. कदाचित मुलाचं होमग्राऊंड देखील शिंदेंना सोडावं लागू शकतं. पण फक्त लोकसभेसाठी भाजपला जागा सोडल्या म्हणजे झालं असं आहे का? तर नाही. याच कृतीमुळे शिंदेंचं राजकीय अस्तित्व देखील पणाला लागतं. ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागांचा विषय शिंदेंसाठी का महत्वाचा आहे? या जागा सोडाव्यात म्हणून भाजपने दबाव का निर्माण केलाय आणि या जागा सोडण्याची वेळ शिंदेंवर आलीच तर नेमकं काय होऊ शकतं? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि आपण बघताय बोल भिडू. आता विषय समजून घेण्यापूर्वी भाजपने शिंदेभोवती चक्रव्यूह कसं आखलंय हे समजून घेऊयात. सत्तांतरानंतर शिंदेकडे भाजपने राज्याचं मुख्यमंत्रीपद सोपवलं. सोबत शिवसेना देखील शिंदेकडेच देण्यात आली. 2/3 हा जादुई आकडा एकनाथ शिंदेकडे होत्या. कायदेशीररित्या शिंदे हे भारतीय जनता पक्षात विलीन होऊ शकले असते. भाजपमध्ये विलीन झाले नसते तरी सोबत असणारा इतर छोट्या मोठ्या पक्षात विलीन होऊन स्वतंत्र अस्तित्व राखून ठेवू शकले असते. मात्र भाजपने खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंनाच क्लेम करायला लावला. पण असं केल्यामुळे नेमकं काय झालं? तर फक्त आमदार खासदारांचा आकडा शिंदेसोबत न येता पक्षाच्या विविध संघटना, पक्षाची एकूण रचना ही एकनाथ शिंदेसोबत यायला लागली. अर्थात पक्ष शिंदेकडे येणं हा भाजपच्या रणनीतीचा सगळ्यात महत्वाचा भाग होता. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं आणि त्यानंतर ते आज तागायत. म्हणजे मागच्या 2 वर्षात भाजपने दुसऱ्या वळीवर काम केलंय. ते म्हणजे जिथं जिथं खऱ्या अर्थाने शिवसेना आहे आणि जिथं शिवसेना आणि भाजप यातली रेषा अस्पष्ट आहे तिथं तिथं भाजपच्या नेत्यांना ताकद द्यायला सुरुवात केली. यासाठी शिंदेंना भाजपनं पहिल्या टप्प्यात घेरण्यास सुरुवात केली. याची सुरुवात झाली ती अर्थात ठाण्यातनं. ठाणे हा आनंद दिघेंमुळे सेनेचा बालेकिल्ला. मुंबईच्या बाहेर शिवसेना पहिल्यांदा कुठं पोहोचली तर ती ठाण्यात. अगदी मुंबईच्या आधी ठाणे असंही सांगण्यात येतं. या ठाण्यातनं संघाच्या मुशीत घडलेल्या संजय केळकरांनी प्रयत्न करायला सुरुवात केली खरी, पण सेनेमुळे त्यांना स्पेस काही मिळत नव्हता. हा स्पेस मिळाला तो 2014 साली. सेना भाजप वेगळी लढली आणि संजय केळकरांना संधी मिळाली. त्यानंतर ठाण्याच्या मध्यवर्ती भागातनं भाजपनं शिवसेना हटवली. 2019 साली मात्र एकत्रित लढल्यानंतर ही जागा भाजपकडेच राहिली ती कायमची. थोडक्यात एकत्रित लढल्यानंतर नसलेला स्पेस वेगळं झाल्यानंतर भाजपला कसा मिळाला, भाजपने तो कसा हेरला हे या इतिहासातनं कळतं. पण त्याचवेळी केळकरांनी शिंदे विरोधाची आपली लाईन मान्य केली नाही. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाण्यावरती क्लेम करणं असो किंवा ठाणे महानगरपालिकेवरती क्लेम करणं असो, या गोष्टी केळकर अगदी करत राहिले त्या आज तागायत. रवींद्र चव्हाण कल्याणमधनं, संजय केळकर ठाण्यामधनं आणि नवी मुंबईतनं नाही, असे तिन्ही बाजूंनी शिंदेंना वेढण्याचं काम भाजपच्या या शिलेदारांनी केल्याचं दिसतं. त्यांचं प्रमुख काम होतं ते म्हणजे कल्याण आणि ठाणे या 2 शिंदेंच्या बालेकिल्ल्यांवरती आणि या जागांवरती क्लेम करणं. आता फक्त क्लेम करून किंवा जागा लढवून शिंदे संपतील आणि भाजप ती जागा घेईल असं म्हणता येतं का? तर हो, कारण या दोन्ही पक्षांमध्ये असणारी मतदारांची अस्पष्ट रेषा, दोन्ही शहरी मतदारांना आकर्षित करणारे, हिंदुत्वाचं राजकारण करणारे पक्ष, त्यामुळे सेनेची जागा भाजपने घेणं हे तुलनेत सोपं आहे. पण शिवसेना एक गठ्ठा असताना भाजपला या गोष्टी करताच येत नव्हत्या. वेगळं लढायचं तर एक गठ्ठा संख्याबळ गाठता येत नव्हतं, त्यामुळे कधीतरी सेनेचा संपूर्ण स्पेस व्यापणं हे लॉंग टर्मचं राजकारण होतं. ठाण्यात या गोष्टीची सुरुवात भाजपने केली. एकीकडे शिंदेंना बळ दिलं, सेना दिली, निर्णय घेण्याची ताकद दिली. पण हे करत असताना भाजपला वाढवण्यासाठी जी स्पेस हवी होती ती घ्यायला सुरुवात केली. त्याची सुरुवात ठाण्यातनं होती हे तर आपण पाहिलं. आता लोकसभेच्या जागा वाटपाच्या निमित्ताने भाजपने हे डावपेच कुठे कुठे आणि कसे टाकले ते सुद्धा पुढे पाहूयात. तर मुंबई उपनगरांमध्ये आजूबाजूच्या भागांमध्ये शिवसेनेची जागा घेणं या धोरणातनं भाजपकडून डावपेच आखले जात होते.
यात प्रमुख जागा होत्या त्या कल्याण आणि ठाण्याच्या. कल्याणमधनं रवींद्र चव्हाणांना बळ देण्यात आलं. गणपत गायकवाड यांच्यासारखं प्रकरण झालं तरी सुद्धा भाजपने एक प्रकारे शिंदेनाच पाठबळ दिलं. जागा वाटपात मात्र कल्याणसह ठाण्यावरती क्लेम करून इथला निकाल कायम चालवण्याची जबाबदारी घेण्यात आली. ठाणे कल्याण यासहित पालघर सुद्धा या पट्ट्यावर सुद्धा भाजपने क्लेम केलाय. मुंबईचा प्रभाव असणाऱ्या या जागांसोबतच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागांसाठी भाजपने चक्रव्यूह टाकलंय. आता हे चक्रव्यूह कसं टाकलं तर सुरुवातीला भाजपने शिंदेना पूरक अशा जागा सोडल्या. शिंदेना कमी जागा मिळतील किंवा शिंदेच्या स्टँडिंग खासदारांचं तिकीट कट होईल असं माध्यमांमधून सांगण्यात आलं. अंतर्गत सर्व्हेचे रिपोर्ट मांडण्यात आले. साहजिकच जागा वाटपात आक्रमक न राहता एकनाथ शिंदे पहिल्यापासूनच बचावात्मक पवित्र्यात राहिले. मग याचा फायदा घेऊन भाजपला नको असणाऱ्या जागा भाजपने तडजोडीसाठी पहिल्या पानावर ठेवल्या. जसं की अगदी रामटेकच्या जागेचं उदाहरण घेऊयात. या जागेवरती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव आहे, त्यामुळे या जागेवर भाजपने क्लेम केला होता. वास्तविक ही जागा भाजपला नकोच होती, पण शिंदेसाठी आपण ती सोडत आहोत हे नरेटिव्ह सेट करण्यात आलं. आता पुढचं उदाहरण येतं कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभेच्या जागांचं. या जागांवरचे स्टँडिंग खासदार निष्क्रिय आहेत हे सर्व्हे मध्ये मागे आहेत असं सांगण्यात येऊ लागलं. इथं भाजपकडून पर्यायी नावं समोर यायला लागली. हिंगोलीच्या जागेवरून सुद्धा हेच गणित पुढे करण्यात आलं. साहजिकच हमखास आपल्याकडे असणाऱ्या जागा सुद्धा शिंदेना आपल्याकडे खेचण्यासाठी बैठका कराव्या लागल्या. भाजपने देखील विषय ताणत या जागा आता शिंदेसाठी सोडण्यात येतील, त्याग करावा लागेल अशी व्यूहरचना आखली. साहजिकच हिंगोली, रामटेक, हातकणंगले, कोल्हापूर या शिंदेच्या जागा शिंदेनाच मिळाल्यानं जल्लोष साजरा करण्यात आला. पण खरा डाव आता सुरू झालाय, कारण एकदा नको असलेल्या जागा सोडल्यासारखं करून भाजपने आता आपल्या प्रमुख जागा या पुढ्यात आणलेल्या आहेत, ज्यामध्ये ठाणे, कल्याण, पालघर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे. या अशा जागा आहेत ज्या भाजपला लोकसभेसाठी हव्याच आहेत. प्रत्येक ठिकाणची कारणंही वेगवेगळी आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या महानगरपालिका आहेत. या महानगरपालिकांवर सत्ता म्हणजे किमान 20 ते 25 आमदारांची हमखास गॅरंटी असणं. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जागा म्हणजे शहरी आणि ग्रामीण कनेक्ट जोडणाऱ्या जागा, कोकणच्या चाकरमानी लोकांवरती प्रभाव टाकणाऱ्या जागा. थोडक्यात जिथं शिवसेना खऱ्या अर्थानं रुजली तो वोट शेअर आपल्याकडे शिफ्ट करून घेणाऱ्या जागा. आता इथल्या मतदारांचं मूळ गणित म्हणजे इथं शिवसेना आणि भाजपच्या मतदारांमध्ये अगदी उभा असा भेद नाहीये. इथले मतदार शिवसेनेकडून भाजपकडे सहज शिफ्ट होऊ शकतात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये ते नेत्याच्या नावाने शिफ्ट होतात तर संभाजीनगर मध्ये ते हिंदुत्वाच्या लाईन वरती शिफ्ट होतात. भाजपने ही स्पेस घेतली तर खऱ्या अर्थानं शिवसेनेला वजा करून एक हाती सत्ता मिळवण्याच्या दिशेनं त्यांना वाटचाल ठेवता येते. दोन भागात झालेली शिवसेना अशा वेळी मात्र कडवा प्रतिकार करू शकणार नाही ही ग्राउंड वरची वस्तुस्थिती आहे. आणि याच कार्यक्रमाचा भाग म्हणून या महत्वाच्या जागांवरती भाजपने आता क्लेम करायला सुरुवात केली आहे. आता मुख्यमंत्री पद घेतलेले शिंदे हे चक्रव्यूह नेमके कसे भेदतात ते पाहणं गरजेचं आहे, कारण ठाण्यासोबतच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातली शिंदेची खुर्ची कमकुवत झाली की राज्यातनं शिंदेना खाली खेचणं भाजपसाठी कधीही शक्य होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं, भाजप नक्की शिंदेसोबत कोणता गेम खेळतंय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि लोकसभेबद्दलच्या प्रत्येक राजकीय घडामोडीसाठी बोलबुडूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.